तर नमस्कार मित्रमंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज पुन्हा निघालो आहे एका नवीन व्हिडिओसाठी. तर आज जॅकेट वगैरे घेऊन चाललेलो आहे, कारण थंडी खूप आहे, ट्रॅव्हल करायचं आहे पुढे जाऊन. तर आज निघालो आहे आम्ही एक ऐतिहासिक ठिकाणाला भेट द्यायला चाललो आहे. तर प्लीज व्हिडिओ एंडपर्यंत बघा, चांगला वाटलं तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, आणि हा पूर्ण व्हिडिओ बघा. आज खूप मजा येणार आहे. तर चला जाऊया त्या ऐतिहासिक ठिकाणावरती. तर ही आहे पायरी, किल्ले रायगडकडचा रस्ता आहे. तर मी रायगडच्या दिशेने चाललेलो आहे. खूप टाईम लागला आम्हाला इकडे यायला. छोटे मोठे ब्रेक घेत आलो आम्हाला, 3 ते 4 घंटा लागला इकडे यायला. तर पूर्ण व्हिडिओ बघा, आज रायगडची थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करेल मी तुम्हाला. आणि आज आहे रविवार, त्यामुळे खूप लोक इकडे आलेले आहेत आणि गर्दीही खूप आहे इकडे. तर बघा व्हिडिओ एंडपर्यंत. असा निसर्गरम्य देखावा रायगडावरून दिसत आहे. अजून टॉपवरती जायचं बाकी आहे, तर अजून टाईम लागेल, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. सध्या तरी रायगडावर काम चालू आहे, नवीन बांधकाम चालू आहे. सुरक्षा दिवार या येणारे जाणारे शिवभक्त बसण्यासाठी. समोरचा जो डोंगर दिसत आहे तो आहे टकमक टोक. वेळ भेटला तर तिकडेही नक्की जाऊन भेट देऊ आम्ही. आणि ह्या आहे महाद्वार, महादरवाजाचा आहे. खूप सुंदर असं म्हणजे रायगड किल्ला आहे. रायगड रायगडाचा महादरवाजा इथं आम्ही आता पोहोचलेलो आहे. चल सुंदर, जबरदस्त. रायगड हा आहे रायगडावरील महादरवाजा. मध्यंतरी या दरवाजाचं सुशोभीकरण केलेलं होतं. तर बघून घ्या तुम्ही हा महादरवाजा रायगडाला लागला तुम्हाला. काळातला दरवाजा जबरदस्त. रायगडाची जी एंट्री आहे, म्हणजे मोठी एंट्री जी महादरवाजाच आहे, मेन एंट्री आहे. बघून घ्या किती मोठा हा दरवाजा आहे, किती आजूबाजूच्या भिंती किती मोठ्या आहेत. डिझाईन खूप छान. चल इथे आहे किल्ला रायगड, त्यात पूर्ण डिटेलमध्ये मॅप आहे. अरे ओ झुम भाई, तर जाऊयात हळूहळू वरती.
खूप बघण्यासारखं आहे, खूप म्हणजे खूप. काकाच कोकम सरबत द्या ना, काका दोन कोकम सरबत द्या. गडावरती अनेक प्रकारचे असे स्टॉल लागलेले आहेत, ककडी परत लिंबू सरबत कोकम अनेक प्रकारचे असे स्टॉल लागलेले आहेत. आणि हा एक गड, अजून खूप बाकी आहे, खूप म्हणजे खूप. लट डाऊन एनर्जी. बाजूला ठेवलेला आहे तोफा, अजूनही पहारा करत आहे. एक प्रकारचा असं समजा. जबरदस्त एकदम, इकडून डायरेक्ट खाली. अजून खूप वरती जायचं आहे, तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतोय. आणि मलाही वाटतं हा व्हिडिओ थोडा खूप मोठा होईल, तर व्हिडिओ पूर्ण बघा. भयंकर असं ऊन आहे आणि त्या उन्हामध्ये आम्ही चालतोय. आणि सांगायची गोष्ट की रायगडावरती रोडाचे रुंदीकरणचे काम चालू आहे. सेफ्टी दिवार, जी सुरक्षा दिवार आहे, त्याचं काम चालू आहे. आणि बघून घ्या, आम्ही आता पर्यायी मार्ग आहे रायगडावरती, त्या मार्गाने वरती चालतोय. आणि रविवार निमित्त खूप सारे लोक इथं आलेले आहेत. आणि बघूया आता काय होतंय पुढे, पण व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा. आत्ता आम्ही पोचलो आहे वरच्या ठिकाणी. सुरुवातीलाच आम्हाला लागलेला आहे हत्ती तलाव. तर हत्ती तलावामध्ये जास्त तर मला पाणी दिसत नाही आहे सध्या तरी आता. आणि हा एकीकडे पाणी थोडंसं आहे पाणी, आणि थोडं हत्ती तलावचे दगडे इकडे तिकडे तुटलेले पडलेले आहेत. चले, काम चालू आहे. हा आहे रायगड, महाराजांच्या काळातला रायगड. खूप खूप म्हणजे खूप उंचावर आहे. 1.5 ते 2 घंटे लागले आम्हाला वरती यायला. आणि ऊन, उन्हाचा पारा पण खूप आहे. मग हल्लत खूप डाऊन झाले, त्याचा रस्ता शोधतोय कुठून जायचं कुठून नाही. मजा तर खूप येते, म्हणजे खूप जबरदस्त. इथे आहे गंगासागर तलाव. असं म्हटलं जातं की यात 7 नद्यांचं पाणी आणलेलं होतं राज्याभिषेकासाठी. आणि हा आहे गंगासागर, याच्यामध्ये भरपूर पाणी आहे. मासे देखील पण आहेत खूप सारे. वाव, जबरदस्त. डोळ्यांनी जे बघायला आनंद भेटतो ना, खरंच खूप वेगळा आहे. इथं नक्की तुम्ही इकडं भेट द्या, रायगड गडाला या. आणि खूप काही गोष्टी असं वाटेल की जिवंत आपल्या अवतीभोवती फिरत आहे असं. म्हणजे खूप काय वेगळा एक अनुभव तुम्हाला मिळेल इकडे. हा आहे रायगड, महाराजांचा रायगड. इथे राज्याभिषेक झालेला होता. मी खूप काय आठवणी आहेत इथे, खूप काय इतिहास आहे खूप मोठा. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, एक छोटासा एक माझा प्रयत्न आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, ही माझी इच्छा. वरती तुम्हाला एक असा गाईड पण भेटू शकतो जो पूर्ण गडाची माहिती देतो तुम्हाला. आणि खरंच खूप भारी वाटतं एकदम गडावर येऊन. मी तर पहिल्यांदा आलोय गडावरती. आणि जबरदस्त पालखी दरवाजा. तर हा आहे पालखी दरवाजा. तर जाऊया आपण पालखी दरवाजाच्या आतमध्ये आता. चला, जय भवानी जय शिवराय. जबरदस्त, खूप छान यार त्या काळचं सगळं काही. असा विचार कर ना, म्हणजे महाराज येत आहेत. खतरनाक ना, सगळे मावळे स्वागताला उभा येतात वगैरे असे. खूप छान यार. तर पालखी दरवाजाला लागूनच अशा एक खोल्या आहेत, लांबलचक खोल्या आहेत. म्हटलं जातं ह्या खोल्या आहेत महाराजांच्या ज्या राणे होत्या त्यांच्या ह्या खोल्या आहेत. बघून घ्या, खूप मोठी खोली आहे एक. इथं राणी राहायची.
खूप म्हणजे खूप मोठी आहे, एकच खोली आहे आणि बघून घ्या किती मोठी खोली आहे ही। आणि इथं राणी राहायचे, जे महाराजांच्या राण्या होत्या, म्हणजे खोल्या अशा 4-5 अशा खोल्या आहेत। तर बघून घ्या तुम्ही ही खोली किती मोठी आहे। त्या काळचं बाथरूम, हे त्या काळातलं बाथरूम आहे। वाव, किती खोलवर आहे, मला व्हिडिओमध्ये नाही दिसणार पण इकडे डोळ्यांनी बघण्याचा नजारा खरोखरच खूप सुंदर आहे। ह्या त्या काळचं हे बाथरूम आहे, टॉयलेट बाथरूम असेल आणि खरोखर खूप वेगळं आहे। वाव, खूप सुंदर असा हा एवढा मोठा एक समजा एक रूम, हा रूमच पकडणार आहे, हा रूमच असेल ना, म्हणजे हा मोठाचा मोठा रूम म्हणजे तोच। खूप सुंदर यार, खूप सुंदर। विचार नाही करू शकत कसं म्हणजे असेल ना ते एकदम तो प्रकार, खुर्ची त्यांची, सियासन, बसण्याची स्टाईल। हा एक छोटा रूम, हा पण एक छोटा रूम असेल, इकडे काहीतरी ज्वेलरी वगैरेच असं काहीतरी असेल ना। जबरदस्त यार, पण आता राहिलाय फक्त दगड आणि आठवणी आणि इतिहास। खूप छान, जर तुम्ही ग्रुपने आले तर असा एक गाईड घेऊ शकता, त्याचं प्राईस पण 1500-1300 रुपये आहेत। म्हणजे सर्वप्रथम या राजधानी मुद्द्याचा टोळ्यांची बांधी पाहायला भेटला, इंग्रजांकडे नव्हती, येथे मोठं बांधलं मग त्यांच्या देशात नेली। आणि बाजूला एक खिडकी आहे पूर्णपणे सेपरेट, एक रूम पाहायचं, एकच पाहायचंय, एक सारखे शिवकुशम आहेत आणि दुसरं रूम म्हणजे बाहेर येतं। पुढची माहिती आपण पुढे घेणार आहोत। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर अशा प्रकारे तुम्हाला गडावरती गाईड पण भेटतील आणि प्रत्येक जागेची तुम्हाला माहिती देत राहतील। आणि प्रत्येक जागेवरती माहिती आहे, हे राणीचे रूम आहेत, त्यांनी त्या रूमाबद्दल माहिती दिली। आणि प्रत्येक ठिकाणाची इथं माहिती आहे। सिंहासनाकडे, आता हे इथे सिंहासनाकडे जाण्याचा मार्ग आहे, तर आता तिकडे जाऊ आपण। वाव, खरंच यार खूप सुंदर आहे यार, अरे विचार करू शकत नाही। तो बाहुबली मधला सीन नाही का, म्हणजे तशाच प्रकारचं काय ना काहीतरी असेल। इतका सुंदर आहे ना, प्रत्येक जिथं आम्ही आता उभा आहे त्या ठिकाणचा पण एक इतिहास आहे, म्हणजे या जागेवरचा, या जागेवरचा, या जागेवरचा, प्रत्येक जागेवरचा वेगवेगळा इतिहास आहे। म्हणजे इथे कोण बसायचे, मावळे कुठे असायचे, जे वेगवेगळे कुठे लोक बसायचे, तर सगळं इथे असं लिहून ठेवलेलं आहे आणि खरंच खूप भारी।
आता आम्ही निघालो आहे पुढच्या मार्गासाठी. पुढे आम्ही जात आहे महाराजांना नतमस्तक होऊन आता आम्ही पुढच्या मार्गाला निघत आहे. पुढे अजून काही तुम्हाला दाखवेल मी, तोपर्यंत हे बघून घ्या. खूप सुंदर आहे रायगडाला, तुम्ही नक्की एकदा भेट द्या. खूप म्हणजे खूप छान आहे. जर पहिल्यांदाच आलो आहे आणि मी तर पूर्ण म्हणजे माझं मन हरवून म्हणजे काय बोलू, शब्द नाही आहे. खूप मजा येते. थोडे माझे पाय दुखत आहेत, खूप आम्ही थकलो आहे, पण इकडे येऊन तुमचा थकवा जो आहे निघून जाईल, वाटणार नाही तुम्हाला. हा इतिहास बघताना तुम्हाला, कारण शाळेमध्ये शिकलेला आपण इतिहास पुस्तकामध्ये आणि नंतर डोळ्यांनी आपण खरा इतिहास बघतो आहे, खरोखरच खूप मजा येते. तर बघून घ्या आता. आता आम्ही जात आहे महाराजांच्या काळातली जी बाजारपेठ असायची त्या दिशेने आम्ही जात आहे. तर समोर आहे समाधी पण आहे आणि बाजारपेठ आहे, तर बाजारपेठच्या दिशेने चाललो आता. इथं आपण एक मोठा नगारखाना पाहिला ना, तिथे मधी आणि समाधी याच्यामध्ये छोट्या आकाराचा नगारखाना आहे. ज्या कलाकाराने रायगड किल्ला 14 वर्षामध्ये बनवला घडवला या आर्कडेकाचं नाव त्या नगारखान्याच्या पायरीवरती पाहायला मिळतं. सेवेचे ठाकूर हिरोजी इंदुरकर असं त्या नगारखान्याच्या दुसऱ्या पायरीवरती नाव देण्यात आलेलं आहे. बघा, जेव्हा महाराजांनी हिरोजी इंदुरकरांना गडाचं बांधकाम करण्यासाठी जे धन दिलं होतं, पैसे दिले होते, ते कमी पडल्यानंतर हिरोजी इंदुरकरांनी स्वतःचं घर जर विकलं आणि पूर्ण गडाची बांधकामे केली. जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला, महाराज स्वतः राज्य झाले, तेव्हा हिरोजी इंदुरकरांना विचारलं की तुम्ही 14 वर्षामध्ये गड बांधलात, तुम्हाला बक्षीस का पाहिजे? 10 कवची वसुंधारी सोनं नाणं का पाहिजे ते मागा, आम्ही देण्यास तयार होत. पण हिरोजीने मागून काय मागितलं? फक्त काडीकर नावाची पाठी दुसऱ्यांची परमिशन मागितली. का? जर त्यांना नाव लिहायचं होतं की किल्ला मी बांधलेला आहे म्हणून. तर हा नगारखाना होता, नगारखान्याच्या 10 पट किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे, महादरवाजा, त्याच्यावरती पण लिहू शकले असते. पण त्याने एका पायरीमध्ये का लिहिलं? कारण की महाराज रोज त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी यायचे आणि मंदिरामध्ये जाते वेळी महाराजांचं पहिलं पाऊल त्या पायरीवरती पडायचं. आणि हिरोजींचं म्हणणं होतं की राजे, तुम्ही ज्या ज्यावेळी दर्शनासाठी या मंदिरामध्ये याल ना, त्याच्यावेळी तुमच्या पायाची धूळ माझी मस्तकी लागावी, हे मी माझं पक्ष समजून त्या ठिकाणी नावाची पाठी बसवतो. म्हणजे त्या काळामध्ये आपले महाराजांचं इतके लोक होते बघा. म्हणून म्हटलं गेलेलं आहे की कासवंकी कलजाती मुद्राय मस्जिद असती, अगर शिवरायने होते तर सुन्नत चपकी होती बघा. म्हणजे एक शेर सांगतो की जिजामाता जन्माला आले नसते तुम्ही तर दिसण्याच्या अंगणामध्ये तुळस, आणि महाराज जन्माला जर आले नसते तुम्ही तर राहिले नसते मंदिरावरचे उंच उंच कळस. जय हिंद, जय महाराष्ट्र बोला. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. दर्शनासाठी तर आपण ही पुढच्या दिशेने आता निघूया, जाऊया, बघूया आपण बाजारपेठ, मंदिर आणि समाधी. हे सगळं तुम्ही पाहत आहे, हे आहे महाराजांच्या काळातलं बाजारपेठ. इकडे सगळे व्यापारी यायचे आणि हा आहे बाजारपेठ. बघून घ्या, इथे सिस्टमॅटिक आहे एकदम. आमच्या लेफ्ट बाजूला आहे टकमक टोक आणि दारूगोळा, जे आमच्या लेफ्ट साईडला आहे. आणि राईट साईडला आहे महाराज जे मंदिरात जायचे तो मंदिर आणि समाधीकडे. तर आम्ही त्या दिशेने आता निघत आहे पुढे. तर आम्ही आता पोहोचलो आहे जगदीश्वर मंदिर, जिथे महाराज नेहमी इकडे यायचे. तर ते मंदिर तुम्हाला दाखवतो. आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया आपण. बघा, खूप छान हे मंदिर आहे. मंदिरच्या आजूबाजूला जागा ही खूप मोठी जागा आहे. त्याच्या बाजूचा परिसर खूप मोठा असा परिसर आहे मंदिराच्या बाजूचा, बघा तुम्ही. आणि जाऊया आता पुढच्या मंदिरामध्येच जाऊ आता. सध्या तरी लोक इथे आराम करत आहेत आणि गाईड आहे तेही माहिती देत आहे गडाबद्दल, मंदिराबद्दल. तर आपण हे ऐकूया. लोकांच्या ऐकलं त्या कुत्र्यासाठी 4 पोलीस चोवीस प्रोटेक्शन कोणासाठी
म्हणून मी माझ्या प्रत्येक तर आपण आता जाऊया मंदिराच्या आत आहे परिसर बघून घ्या. मी कुत्र्याबद्दल इथेही ऐकलं, स्टार्टिंगला पण ऐकलं होतं कुत्र्याबद्दल. तर कुत्र्याचाही स्टॅच्यू तुम्हाला दाखवतो. मला खूप थोडं वेगळं वाटतं कुत्र्याबद्दल, जो इतिहास म्हणजे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती बघा ना किती म्हणजे भारी आहे. म्हणजे त्या कुत्र्याचाही इतिहास म्हणजे आपण जपून ठेवतो, म्हणजे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती खरंच खूप छान आहे. आपण पहिलं मंदिराच्या आतमध्ये जाऊया. मंदिराच्या आतमध्ये पाहून महाराजा मंदिरामध्ये सतत भेट द्यायची, या मंदिरामध्ये यायचं महाराज. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर आपण आता निघालो आहे महाराजांच्या समाधीकडे. आणि जो हा फोटो काढतो आहे तिथंच आहे जे रायगड किल्ला घडवला आहे त्यांनी, बनवला आहे. त्यांचं तिथं नाव आहे, म्हणजे त्यांचं तिथं दगड आहे त्याचं नावामध्ये कोरलेलं. तर ही आहे महाराजांची समाधी आहे. तर बघून घ्या तुम्ही महाराजांच्या समाधीला लागूनच असा तो इतिहास ठेवलेला आहे. म्हणजे आपण महाराष्ट्राची संस्कृती खरंच खूप छान आहे. तुम्हाला दाखवतो की स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंत मी या कुत्र्याबद्दल ऐकलेलं आहे. हा आहे वाघ्या कुत्रा, जो आपण इतिहास ह्याचाही जपून ठेवलेला आहे. समोर तुम्हाला जे दिसत आहे ते आहे टकमक टोक. पण आता सध्या आपण तिकडे जाणार नाही आहे, कारण खूप टाईम झालेला आहे, कारण आम्हाला परत आपल्याला घरीही जायचं आहे. तर तुम्ही बघून घ्या टकमक टोककडे जाणार रस्ता. आणि तसंच आहे आपला बाजारपेठ. बाजारपेठ पण खूप मोठा हा बाजारपेठ आहे. हनुमान टाका. हनुमान टाका ते 12 महिने पाणी असते ना त्याच्यामध्ये, पाणी कमीच होती. आणि जर राज्याभिषेकसाठी ते पाणी आणलेलं ते तिकडे ते का गंगासागर तलाव. गंगासागर तलाव हा. तर आम्ही आता एक शॉर्टकटच्या रस्त्याने खाली उतरलेलो आहे. नाहीतर पूर्ण तिकडनं गड उतरावा लागतो. आम्ही शॉर्टकट मारून इकडनं आलेलो आहे. जे आहे तिथले गावकरी रोजचं त्यांचं 2-3 वेळा चढणं उतरणं होतं. आपल्या सेवेसाठीच करतात ते लोक. हत्ती तलाव मगाशी जाताना मी तिकडनं गेलो होतो. जाताना तिकडनं तसं आम्ही गेलो आता खाली. आणि रायगडावरती पूर्ण रस्त्याचे रुंदीकरणचे काम चालू आहे. आणि सगळं काही नवीन रोड बनत आहेत, चांगली गोष्ट आहे ती. तर सर्वप्रथम स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. तर मित्रो, आज मी आलेलो आहे रायगडावरती. रायगडाची आज सफर करायची होती. रायगडावरती आज प्रवास करायचा होता. तर आम्ही घरून निघालेलो होतो 6:30 वाजता सकाळी निघालेलो होतो. आम्हाला मॅपवरती दाखवत होता 1.5 तासाचा 1 तासाचा रस्ता, म्हणजे 1.5 ते 2 तासाचा रस्ता दाखवत होता. पण त्याच्याहून जास्त आम्हाला इकडे यायला वेळ लागलेला होता. आणि तोही प्रवास खूप चांगला गेला आमचा. तर इकडे आम्ही आलो तर आज संडे रविवार निमित्त खूप इकडे गर्दी होती. आम्ही जाणार होतो मशनीनी, जे होतं त्या मशनीनी जाणार होतो वरती. पण मशनीनी आम्हाला 4 घंटेची वेटिंग दाखवली. मग नंतर निर्णय घेतला की आम्हाला पायी जायचा. आणि खरं तर मला पायीच जायचं होतं, कारण मला अनुभव म्हणजे एक अनुभव घ्यायचा होता गडकिल्ल्यांचा. कारण मी याच्या अगोदर कधी गडकिल्ल्यांवरती गडकिल्ल्यांवरती गेलेलो नाही आहे. तर खरंच रायगड हा गडकिल्ला माझ्यासाठी म्हणजे खूप जबरदस्त बोलू म्हणजे ना अनुभव खूप जबरदस्त आहे. रायगडावरती मी पहिल्यांदा गेलो आणि तिकडचा महादरवाजा बघितला, खूप भला मोठा महादरवाजा. परत खूप काय वरती रायगडावर खूप काय बघण्यासारखं आहे. मी तरी छोटे मोठे व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही व्हिडिओ बघा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि जास्त आवडला तर व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंडमध्ये फॅमिलीमध्ये. आणि तुम्ही या रायगडाला एकदा भेट नक्की द्या. आणि खूप काही म्हणजे मोठा इतिहास आहे आपल्या महाराष्ट्राला, लाभलेला इतिहास आहे. तर एकदा नक्की भेट द्या तुम्ही या रायगडाला.
तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भाई नाही भाई हाथ हजल नहीं. संगीत आहे ना. हा संगीत चले चले मागे